हॅलो, या ठिकाणी एस एस थ्री रिव्हेंजर संघाने आपली प्लेयर लिस्ट दिली नाही आहे. चालू करा पंच. तुम्ही स्ट्रायकरला खेळणारा फलंदाज यशस्वी रिव्हेंजर्स संघाकडून पाहतोय अविनाश. नॉन स्ट्रायकर एंडवरती खेळणारा फलंदाज यशस्वी, बारावा खेळाडू पाठवा. आहे 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 आहे. अब्बास स्ट्रायकरला अविनाश, नॉन स्ट्रायकर एंडला अब्बास आणि गोलंदाजी मार्क वरती सज्ज असणार रवी पाटील. टायगर्स संघाकडून खेळणारा गोलंदाज महेंद्र. पहिलाच महेंद्रला घणाघाती आघात दिलाय तो मात्र फलंदाज अविनाशाने. ज्या अविनाशने पहिल्या सामन्यात सकाळी चुकी केली आहे, परंतु तोच अविनाश सध्या तरी मात्र इथे चांगली कामगिरी करणार की नाही, कारण घणाघाती प्रहार केलाय. षटकार षटकार षटकार. व्हॉलेंटियर जरा आपली जागा घेतली तर खूप काही बरं होईल. सुरेख पाहतोय महेंद्रला, जबरदस्त घणाघाती प्रहार केलाय तो मात्र या फलंदाज अविनाशने. दुसरा चेंडू महेंद्रचा गोलंदाजीतला. सुरेख गोलंदाजी लाजवाब पाहायला मिळाली. कमबॅक केला आपल्या गोलंदाजीत, निर्धाव चेंडूची सांगता केली. याला म्हटलं जातं खऱ्या अर्थाने गोलंदाज कसा मांडावा. ज्यावेळी पहिला फटक्यावरती षटकार किंवा चौकार येतो त्यावेळी पुढचे चेंडू निर्धाव फेकणं खूप गरजेचं असतंय, आणि तीच गरज सध्या कमी आणतोय तो मात्र गोलंदाज महेंद्र. आणि फलंदाज कोणाला म्हणा, पाच चेंडू उकला का शेवटच्या चेंडूवरती षटकार ढोकतो त्याला फलंदाज म्हणतात. ही मनगडातली ताकद मगाशी दाखवून दिली ती मात्र मनोजने. डायरेक्ट हिट करणं खूप गरजेचं होतं, परंतु नक्कीच चेंडू मात्र फेकला गेला तो क्षेत्ररक्षकाच्या हातात. दरम्यान पाहतो एकेरी स्वरूपात धाव, तीन चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र यशस्वी रिव्हेंजर्स संघाची सात वरती. सकाळचा सामना मयुरेशच्या मेहनतीवर, परंतु आता काय मैदानात महेंद्र चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. सुरेख गोलंदाजी हॅलो 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 ठीक आहे बस. यशस्वी रिव्हेंजर्स संघाकडून पाहतोय आपण मयुरेश शिलार, जो मात्र सकाळच्या पहिल्या उद्घाटनीय सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला.
उर्फ काका वाटत नाही रे काका असो, परंतु नक्कीच पहिल्या चेंडूवरती कशी एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय तो मात्र फलंदाज मयुरेशने आपलं खातं उघडलंय. संघाच्या खात्यात एकेरी धावीने भर टाकलाय. स्ट्रायकर एंडला खेळणारा फलंदाज अविनाश याने घणाघाती आघात केला पहिल्या चेंडूवरती. तोच अविनाश थोडं टायमिंग मिस करताना दिसून येत आहे. चेंडू समजला नाही अविनाशला आणि त्याचा फायदा मात्र गोलंदाजाला होताना दिसतोय. कारण या चेंडूवरती थोडा टायमिंग जर झुलवला असता तर नक्कीच मोठा फटका पाहायला मिळाला असता. परंतु तोच फटका चुकीचा होताना दिसतोय. हवेत अगोदरच बॅट फिरवून मोकळा झाला आणि त्याचा फायदा मात्र गोलंदाजाच्या खात्यात. दरम्यान एक लेग बाय स्वरूपात एकेरी धावाला एका धावीच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र पहिल्या षटकाच्या अंती 8 वरती. रवि पाटील टायगर्स वर्सेस यशस्वी रिव्हेंजर्स आजच्या दिवसातील सेकंड लास्ट सामना आपण पाहतोय. बरोबर वेलीच्या सुरतेने चाललेला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रवी पाटील टायगर्स वेलेचं भान ठेवायचंय आपण आणि जरा स्टेजच्या उजव्या साईडला ब्लॅक स्किनच्या बाजूला असलेले सर्व क्षेत्ररक्षक काय प्रकार केलाय तो नेट काय एवढं वाकवलंय कमिटी मेंबर्स नेट मला वाटे जाणार लवकर. पांढऱ्या पट्ट्याच्या आतमध्ये बसलेले प्रेक्षक बाहेर व्हायचंय आपण. पांढऱ्या पट्ट्याच्या आतमध्ये बसलेले प्रेक्षक बाहेर व्हायचंय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला परंतु गोटीने मुकला. राईट मारा केलाय गोल्डन स्पॉट वर पडलेला चेंडूला उंची दिलाय बिरकावून दिलाय उंचीने परंतु अंदाज क्षेत्ररक्षकाचा चुकला. चेंडू जातोय तो मात्र सीमारेषे बाहेर. रुपाई भवानी शिखरे सर्व क्रिकेट संघनवरी रुपाई भवानी शिखरी सर्व क्रिकेट संघनवरी. अभिजीतचा षटकातील पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची संगता पाहायला मिळाली अभिजीतच्या गोलंदाजी मधून. नक्कीच जबरदस्त आहे का अब्बाच्या स्वरूपात जबरदस्त मोठा हादरा दिला जातोय. परंतु नक्कीच आज मात्र यशस्वी रिव्हेंजर्स सकाळी ज्या चुका केल्या त्या चुका आज मैदानात सुधारताना दिसणार आहे का. परंतु नक्कीच फलंदाजी थोड्या चुका होत आहेत. चांगल्या प्रतीचा चेंडू जबरदस्त चेंडू बाउन्स करण्याचा प्रयत्न केला यशस्वी सुद्धा झाला परंतु चेंडूने नेमकीच उंची गाठले आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातात चेंडू विसावला आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता आपल्याला पाहायला मिळते. अभिजित एकीकडे जर पाहायला गेलं तर महेंद्रची गोलंदाजी 8 धावेंवरती रोखली गेली पहिल्या चेंडूवरती षटकार लगावून सुद्धा. त्याच्यानंतर अभिजित चांगली कामगिरी करतोय. आता मात्र नक्की जबरदस्त हादरा बसण्याचे चिन्ह निर्माण झाले होते कारण आपण पाहतोय मयुरेशच्या पारीचा अंत होता होता वाचलाय. आणि खऱ्या अर्थाने मी म्हणेल ज्या मयुरेशने खरोखर गाव गोंगाट केलाय सकाळच्या सामन्यात तोच मयुरेश सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. बाल बाल बचावलाय आज म्हणेल मयुरेशचं नशीब बलात्तर आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 14 दुसरं षटक प्रगती पथावरती. शेवटचा चेंडू शिल्लक
तो मात्र दुसऱ्या षटकातील। सूर्य एक पुन्हा एकदा पाहतोय चांगलं क्षेत्र रक्षण, चेंडू उचलणार फेक करणार, तत्पूर्वी एक धाव पूर्ण झाले, गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले दोन षटकांच्या अंती 15 वरती। डीजे मास्टर वैभव इन द मिक्स। दोन षटकांचा इथे खेळ संपलाय, दोन षटकांच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचले ती महाराष्ट्र नकडा 14 वरती आणि नक्कीच सांघिक कोट्यातला तिसरा षटक घेऊन येतोय तो गोलंदाज। पुन्हा एकदा सांघिक कोट्यातला तिसरा न वैयक्तिक दुसरा षटक महेंद्र। महेंद्र पाहतोय नक्कीच पहिला चेंडू गुळला स्पॉट वर पडलेला हा चेंडू, चांगल्या प्रकारची रणनीती पाहायला मिळाली ती महेंद्र या गोलंदाजाकडून। निर्धाव चेंडूची सांगता करतोय तिसऱ्या षटकाचा श्रीगणेश महेंद्र निर्धाव चेंडूने करतोय, परंतु नक्कीच धावांचा श्रीगणेश कुठे होताना दिसला नाही। आता मात्र नक्की थोडीशी दमछाक होते ती यशस्वी रिव्हेंजर्स संघाची। महेंद्रचा षटकातील पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, सूर्य एक फटका लॉंगवाच्या डोक्यावर सनसनीत षटकार 6 धावांसाठी। या 6 धावेने मात्र अशा पल्लवी ते केल्या त्या मात्र यशस्वी रिव्हेंजर्स संघाने 6 धावेंच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 20 धावेंवरती। धावसंख्या झाल्या त्या मात्र 21। पंचांचा स्वैर चेंडूचा इशारा, स्वैर चेंडूच्या मार्याने आपण पाहतोय अवांतर बोनस स्वरूपात धाव दिली जाते आणि या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात त्या जाऊन पोहोचल्यात 22 वरती। राईट मारा केलाय, पुन्हा एकदा पाहतोय अकुट टप्प्याचा चेंडू, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते। फलंदाजाला असं कुठेतरी वाटलं होतं की चेंडू स्वैर पद्धतीत असेल, परंतु पंच तीक्ष्ण नजर दाखवताना दिसत आहेत। हे म्हटलं जातं नक्कीच मी म्हणेल चेंडू नक्कीच अतिरिक्त बाहेर झाला असता, परंतु हवेचा रुख ज्या पद्धतीत आलाय त्या पद्धतीत आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यामुळे चेंडू इन होताना दिसला होता
ने पंचाने ती तीक्ष्ण नजर हेरले, झेल ड्रॉप करून दिलाय नक्कीच, परंतु चेंडू उचलणार फेक करणार तत्पूर्वे दोन धावा पूर्ण झाल्यात आणि या दोन धावेंच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 24 वरती. तिसरा षटक प्रगती पथावरती, अजून या षटकातील दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. भिरकावणी दिले चेंडूला मिड विकेटच्या क्षेत्रातून सनसनीत वरबाव चौका. तोंडावरी दीपक चौहान माणूस भारी, ज्याच्या त्याच्या तोंडावरी सागर पार कर माणूस भारी, ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चौहान माणूस भारी, ज्याच्या त्याच्या तोंडावरी सागर पार कर माणूस भारी. धन्यवाद डीजे मास्टर, खरोखर अभिमान वाटावा असं पाहायला मिळालं होतं, कारण कर्जत तालुक्यातील मास्टर माइंडचा समजला जातो दशरथ देशमुख यांचे नातेवाईक आहेत अविनाश, यांनी सकाळीच आपल्या केपीएलची टी शर्ट घातली होती दशरथ देशमुखचे. सुरेख पाहतोय नक्कीच चेंडू, सेल्फ फॉलो थ्रू सजवताना थोडीशी चुकी केली ती मात्र गोलंदाजाने, तत्पूर्वी एक धाव पूर्ण झाले, तीन षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 29 वरती. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन, बीपीएल क्रिकेट टूर्नामेंट वांगी गावाची शान, बीपीएल क्रिकेट टूर्नामेंट वांगी गावाची शान, राजेंद्र शेलार संपत देशमुख देती सर्वांना मान, पालक मंत्री प्रीमियर लीग चे जमले सर्वजण, पालक मंत्री प्रीमियर लीग चे जमले सर्वजण, मोहन सावंत वीरेंद्र झवेरी त्याची नेहमीच कामगिरी, क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी, ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चौहान माणूस भारी, ज्याच्या त्याच्या तोंडावरी साखर पार कर माणूस भारी, ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चौहान माणूस भारी, ज्याच्या त्याच्या तोंडावरी साखर पार कर माणूस भारी. अनिल बोर्डे भूषण देशमुख आणि मिथुन विश्वास, बीपीएल ची टीम ही भारी मानसे ही खास, बीपीएल ची टीम ही भारी मानसे ही खास, सर्व संघाची सारखीच सोय नाही कुणाला तास, प्रत्येकाला हर जीत आहे कोणी फेल कोणी पास, प्रत्येकाला हर जीत आहे. सुंदर असा फटका पाहायला मिळतोय ना, तेवढं सुंदर क्षेत्र रक्षण सुद्धा पाहायला मिळतंय मैदानातील रवी पाटील टायगर्स संघाकडून. या क्षेत्र रक्षकाचा चेंडू उचलणार फेक करणार तत्पूर्वी दोन धावा पूर्ण झाल्यात आणि चौथ्या षटकाचा श्रीगणेश या दोन धावेने होतोय आणि या दोन धावेंच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 31 वरती. मयुरेश जो मात्र नक्कीच चांगल्या प्रतीचा खेळ करणार आहे, तो मयुरेशला कुठेही सध्या वाव मिळत नाहीये, परंतु अविनाश चांगल्या प्रतीची पारी करतोय. दरम्यान अविनाशच्या फळणीमधून अद्याप दोन षटकार एक चौकार पाहायला मिळालाय, तोच अविनाश चांगल्या पद्धतीत अविनाश सलामीला आलेला. अब्बाच्या पारीचा जरी अंत झाला, इफ फॅक्टर सध्या लागू केलं होतं, ते इफ फॅक्टर थोडस पाहतोय. पंचांचा सारे सदस्य योगेश राऊत सामने बघाया आले, सारे सदस्य योगेश राऊत सामने बघाया आले, क्रिकेट पट्टू बॉलर बॅटमॅन फिल्डर बोला झाले, बीपीएल लीग चे चेतन पाटलाने गुणगान गायले, बीपीएल लीग चे चेतन पाटलाने.
गोलंदाजांना पाच चेंडू देण्यात आले आणि त्याच्यानंतर मयुरेश शाह करून नेले. सुरेख पाहतोय, जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण चकमा खातो या चेंडू वरती. चेंडू उचलणार, फेक करणार. तत्पूर्वी एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न थोडा मागे पडला आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 32 वरती. हरेश गोलंदाजी मार्कवर, संघे कोट्यातलं चौथं षटक. चेंडू बाउन्स केलाय, परंतु एक अकोट्या टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्वीपर दिशे चेंडू निघून गेलाय, सनसनी चौका. रुपाई भवानी शिखरी सर्व क्रिकेट संघनवरी, रुपाई भवानी शिखरी सर्व क्रिकेट संघनवरी, क्रिकेट वीरानी गरुडा. धन्यवाद ढोल पताक. सुरेख गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. चकमा खातोय तो, मात्र फलंदाज एक जमेची बाजू नाहीये मैदानात. सध्या तरी यशस्वी रिव्हेंजर्स सकाळी जो आक्रमक पवित्रा होता, तो आक्रमक पवित्रा सुद्धा मैदानात दिसत नाही फलंदाजच्या स्वरूपात. रवी पाटील टायगर सध्या दमछाक करताना दिसून येते गोलंदाजच्या स्वरूपात यशस्वी रिव्हेंजर्स संघाचे. कारण ज्या पद्धती सकाळी सामना पाहायला होता, असं वाटलं होतं की नक्कीच कुठेतरी जबरदस्त मोठी धावसंख्या उभारताना दिसेल, परंतु आज मात्र मैदानात थोडं बॅकफूटवरती येताना दिसत आहेत. सुरेख पटका, परंतु झटका बसतोय तो मात्र फलंदाजच्या स्वरूपात. धन्यवाद ऋषी मास्टर. रवी पाटील टायगरचे मालक सध्या मास्टर कार्ड युज करू शकतात, करू शकता. सांगे कोट्याचं चौथं षटक संपलंय. चौथ्या षटकाच्या अंती थोडी समाधानकारक नाहीये, परंतु नक्कीच मी चांगली सुद्धा म्हणता येणार नाही, कारण परिस्थिती थोडी बिकट होत आहे ती. यशस्वी रिव्हेंजर्स संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले 37 वरती. अमोलच्या पारीचा अंत झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी आलेला तो फलंदाज आपण पाहतोय. अभि पाषाणी टीम मधून ज्याची वर्णी लागले तो अभि आता मात्र काय करणार. ज्या अभिवरती सकाळी मदार सोपवले, ज्याच्यावरती मात्र गोलंदाजीचे धुरा सांभाळले होते, परंतु तो अभि थोडासा निराशाजनक वाटला होता. परंतु असं मयुरेशने सध्या कलाटणी दिली होती, तोच मयुरेश आज मैदानावरती आहे. काय करेल सांगू शकत नाहीये, परंतु त्याच मयुरेशला आता मात्र आपला डाव सावरणं गरजेचं आहे, अभिला डाव सावरणं गरजेचं आहे. कारण गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहे. सांघिक कोट्यातला पाचवं षटक आणि वैयक्तिक पहिला ज्याच्या हातात येतोय तो स्वप्नील. धावसंख्या सध्या जाऊन पोहोचलंय 37 वरती. स्वप्नीलचा पहिला चेंडू असणार तो मात्र मयुरेश राईटी बॅट्समॅन. त्रिफला चित झालाय, नक्कीच होत्याच नव्हतं झालाय. यशस्वी रिव्हेंजर्स कुठे चुकी झाली. नक्कीच नक्कीच साहेब, मालकांचा कानमंत्र सक्सेस झालाय. संघ मालकांनी दिला कानमंत्र तर रवी पाटील टायगर संघाला. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर अतुल राणे आणि प्रदीप कोरडे यांच्या सुद्धा कानमंत्राची गरज आहे, ती मात्र फलंदाजांना. परंतु सध्या मात्र रवी पाटील यांनी आपलं मास्टर कार्ड वापरलं आणि नक्कीच मी म्हणेल या संघाचे संघ मालक कुणाल शेख मास्टर कार्ड वापरून
सध्या कर्णमंत्र यशस्वी करताना दिसून येत आहेत, कारण मयुरीच्या पारीचा अंत जबरदस्त मोठा हादरा तो मात्र यशस्वी रिव्हेंजर्स संघाला, जो मात्र मागच्या सामन्याचा उद्घाटनीय सामना रंगला होता बंटी रायडर्स विरुद्ध, त्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला मयुरेश तंबूमध्ये परतताना दिसतोय. मनगडातली ताकद दाखवून देत होता, परंतु आता मैदानात काय होणार, त्रिफला चांगला चित झाला, परंतु या त्रिफल्यावर ते खऱ्या अर्थाने महेंद्र या स्वप्नीला गोलंदाजाचं कौतुक करेल, ज्याने मात्र पहिल्या चेंडूवरती हादरा दिला. सुरेख पटका पंकज जबरदस्त पाहतोय तुम्हाला. चला चला चव्हाण साहेब, चला वरती चला चव्हाण साहेब, चला वरती चला चव्हाण साहेब, वरती चला त्वरित, आपल्याला वेळ नाहीये. यशस्वी रिव्हेंजर्स 2 मिनिटं आहेत, आपण क्षेत्ररक्षण सजन घ्यायचंय. अरे डीजे मास्टर, चला मुबीन पास्ता बर्थडे बॉय कारार प्रतिष्ठान यांच्या टीम तर्फे मात्र मुबीन साठी आयोजन केलंय. आणि बर्थडे बॉय बार बार दिन ये आवाज येत नाही, बार बार दिल ये गाए तुझी हजारो साल ये मेरी है. अरे वापू नका वापू नका. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे Sunita, happy birthday to you. Bar bar din ye aaye, bar bar dil ye gaaye, tujhi hazaron saal ye meri hai aarzu. धन्यवाद डीजे मास्टर, वेट अँड वॉच. मुबीन वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ते मात्र छत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानतर्फे, तसेच आलेल्या तमाम वागणेकर प्रेक्षकांतर्फे, तमाम खेळाडूंकडे, समालोचन कक्षातर्फे, जे जे मात्र या सामन्यांमध्ये आहे त्यांच्या सर्वांतर्फे मात्र तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि याच शुभेच्छा घेऊन पुढील उद्याच्या दिवशी मैदानात उतरावा नक्कीच. आता मात्र कारव प्रतिष्ठान विनंती करतो की स्टेज थोडा खाली करा, कारण वेळेचं बंधन आहे. दरम्यान नक्कीच पुढील होणारा सामना आपण पाहणार आहात. आजच्या दिवसातील शेवटचा सामना रंगला जाणार तक्ष 11 वर्सेस शेलार 567. दोन्ही संघाचा कर्णधार आणि संघ मालक यांना विनंती करतो की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी व्यासपीठाकडे यायचंय. मोहन साहेब पब्लिक किती आणि केक किती असं गणित झालं. आता 10 किलोचा केक पाहिजे होता खरा. पंचा तुम्ही चालू करायचंय, तुमच्याकडे आमचं लक्ष आहे, स्कोरवरचं पण लक्ष आहे. झाला बर्थडे ते माहित नाही तुम्हाला, संध्याकाळी जोरदार पार्टी आहे काराव प्रतिष्ठानचे. अरे 12th मॅन कुठे तुम्ही?
आहेत आहेत बॉलर कोण आहे मयुरेश गोलंदाजी मार्क वरची सध्या स्ट्रायकर एंडला खेळणारा फलंदाज सुरेख फटका पाहायला मिळतोय रवी टायगर संघाकडून जबरदस्त प्रहार करतोय मिड ऑन क्षेत्ररक्षक चुकी करतोय एक धाव मिळते यानंतरचा होणारा सामना तक्ष इलेव्हन विरुद्ध शेलार 567 तक्ष विरुद्ध तक्ष इलेव्हन वर्सेस शेलार 567 पंचांचा स्क्वायर चेंडूचा इशारा येतो आहे अव्वांतर धाव मिळते या अव्वांतर धावेच्या बरोबरीनं अव्वांतर धाव मिळते या अव्वांतर धावेच्या बरोबरीनं पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू क्षेत्र दोन धावा सहज पूर्ण होतात या दोन धावेच्या बरोबरीनं धाव संख्या होती आहे नऊ धावा एकूण नऊ धावा धावफलकावर येत आहेत गोलंदाज तयार आहे मयुरेश एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच यानंतरचा होणारा सामना तक्ष इलेव्हन वर्सेस सेलार 567 तर नाणेफेकीचा कौल करतील सन्माननीय विजय पावसे साहेब माजी सरपंच या मागणी ग्रामपंचायतीचे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे नौका फलंदाज मैदानामध्ये जातो आहे हरेश मांडवकर संघाचा संघनायक आहे तर रवी पाटील टायगर्स या संघाचा तर यशस्वी रिव्हेंजर्स हा संघ कसा खेळ करणार आहे कारण आपण पाहतोय नेहमीच यशस्वी रिव्हेंजर्स या संघ आतापर्यंत दोन सामने विजयी झालाय पहिला सामना जिंकला तर दुसरा सामना आजच्या सकाळीच्या पर्वामध्ये जिंकला होता तोही मयुरेश या गोलंदाजीच्या कमालीवर कारण सामन्यामध्ये बरोबरी साधली होती शेवटच्या क्षणाला मयुरेश या गोलंदाजाने बॉल विकेट ज्याला म्हणतो आपण स्टंप विकेट घेतली सुरेख चेंडू जबरदस्त प्रहार करतोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषे पलीकडे निश्चितच आर्श तक्ष इलेव्हन संघाचा संघनायक तसेच शेलार 567 निश्चितच या ठिकाणी दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत विनंती करतोय विजय पावसकर माजी सरपंच वांगणी ग्रामपंचायतीचे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचंय निश्चितच दोन्ही बंधू एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळतात सुनील केवणे आणि सचिन केवणे खऱ्या अर्थानं पॅकर पण दोन्ही बंधूच निश्चितच घरच्या घरी सामना मित्र म्हणून घरी खेळून आला असता तिथे कमिटीला निर्णय दिला तरी चालेल पण असं पालकमंत्री प्रीमियर लीग आहे इतर 14 खेळाडूंचा प्रश्न आहे तर एका षटकाचा खेळ संपलाय धावसंख्या झाली आहे 13 नौका फलंदाज मैदानामध्ये येतोय हरेश मांडवकर आणि प्रशांत राणे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यशस्वी रिव्हेंजर्स 12th मॅन नाही आपला इथे बॉलर कोण
योगेश गोलंदाजी मार्कवर अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू सुरेख टाकलाय. 41 धावांचा बाटला करत असताना आतापर्यंत 13 धावा धावफलकावर आल्यात. अजूनही 28 धावा जमवायच्या आहेत. 23 चेंडू 28 धावांची आवश्यकता. जर समीकरणाचा विचार केला तर 23 चेंडू आहेत आणि 28 धावा जमवायच्या आहेत. अवघ्या 5 धावा जास्त जमवायच्या आहेत. म्हणजे एक माइटी हिट, एक षटकार या सामन्याचं पूर्णपणे चित्र पलटेल. क्रिकेट आहे मित्रांनो, कोणी म्हणतं 3 ओव्हरमध्ये सामना सहज जिंकेल हा रवी पाटील टायगर संघ, पण असं होत नाहीये. यावेळेस जबरदस्त गोलंदाजी करताना जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय तो योगेश गोलंदाज यशस्वी रिव्हेंजर्स संघाकडून. तत्पूर्वी उद्या होणारे सामने सादिक 11 वर्सेस सेलार 567 पहिला सामना, दुसरा सामना जाणता राजा वर्सेस अनुष्का 11, तिसरा सामना अयान 11 वर्सेस काराव प्रतिष्ठान. पहिला सामना ठीक सकाळी 8 वाजता चालू होणार आहे. सादिक 11 वर्सेस सेलार 567 हा सामना ठीक सकाळी 8 वाजता चालू होईल. त्यानंतर दुसरा सामना जाणता राजा वर्सेस अनुष्का 11 हा सामना 10 वाजता चालू होईल. त्यानंतर प्रत्येक सामन्यासाठी 50 मिनिटं असणार आहेत आणि त्या 50 मिनिटानंतर आपला सामना चालू होणार आहे. पहिला सामना सादिक 11 वर्सेस सेलार 567, दुसरा सामना जाणता राजा विरुद्ध अनुष्का 11, तिसरा सामना अयान 11 वर्सेस काराव प्रतिष्ठान, त्यानंतर हित रायडर्स वर्सेस यशस्वी रिव्हेंजर्स, स्वप्निल 11 वर्सेस द ग्रेट अशोका, तक्ष 11 वर्सेस भक्ती 11, एम के लायन्स वर्सेस साईकृपा डेव्हलपर्स आणि रवी पाटील टायगर्स वर्सेस बंटी रायडर्स. सर्व संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे, पॅकर्सनी नोंद घ्यायची आहे आणि उद्या ठीक सकाळी 8 वाजता या मंचावर, या मैदानावर, या पालकमंत्री प्रीमियर लीगच्या मैदानावर उपस्थित राहायचं आहे. गोलंदाज योगेश हवी झाला या मैदानावर. आज सुरेख चेंडू धावचित पकडू शकतो, मात्र फेकी धावत येऊन हिट करण्याचा प्रयत्न असफल ठरला. एक धाव मिळाली या एका धावेच्या बरोबरीनं. दुसरं षटक प्रगतीवर असताना धावसंख्या झाली आहे 14. येणारे 20 चेंडू विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. 20 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असणारे महेंद्र फलंदाजी मार्कवर जबरदस्त प्रहार केला. चेंडू जातोय लॉंग ऑफ दिवा रेषेपलीकडे. शिव शंकर तू अवतार, हाती घेऊन भवानी तलवार, हर राक्षसांचा करून. धन्यवाद डीजे मास्टर. प्रशांत या फलंदाजाच्या बॅट मधून आलेला हा सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. तर धावसंख्या होती 18. 19 चेंडू 23 धावांची आवश्यकता. 19 चेंडू 23 धावा जास्त नाही आहेत. संदीप बोराडे फोटोग्राफी करताय पण प्रोफेशन सोडताय तुम्ही. आपलं जे प्रोफेशन आहे ते प्रोफेशन जपणं खूप महत्वाचं असतं. यावेळेस जपलंय प्रोफेशन फलंदाज प्रशांत याने. तितकंच चांगली फलंदाजी पाहायला मिळतीय. एकेरी दुहेरी धावा घेतोय, कधी सीमारेषेपलीकडे चेंडू भिरकावतोय. एका धावेच्या बरोबरीनं दुसरं षटक संपुष्टात आल्यानंतर 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होत्या 19. डीजे खर तर या मंचावरून आवड निर्माण झाली या मंचासाठी, मंचाची ती मृत्युंजय ढोलपथक नेरळ. मंचावर बसलेले मान्यवर असे म्हणतात की ढोलपथक का वाजलं नाही, पण खरं सांगतो मी जेव्हा त्यांच्याकडे फेरीला गेलेलो बऱ्याचशा वाजंत्र्यांना, जे वादक आहेत
त्यांच्या बोटाला फोड आलेत पण तरीही त्यांनी वाजवायचं सोडलं नाहीये. खरोखरच एक अतिशय सुंदर या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला मृत्युंजय ढोल पथक नेरळचे हे वादक आणि विराज आहिरे त्यांचे समन्वयक आहेत, विराज आहिरे आयोजक आहेत या मृत्युंजय ढोल पथकाचे. तर खरोखरच त्या विराज आहिरेंना नमस्कार करतो आणि बोलतोय मैदानाकडे. दोन षटकांचा खेळ संपला, 19 धावा धावफलकावर आल्यात. विजयासाठी 18 चेंडू ते 22 धावांची आवश्यकता, 18 चेंडू 22 धावा. स्ट्रायकर एंडला फलंदाज असणार आहे प्रशांत, ज्या प्रशांत मध्ये क्षमता आहे हरेश मांडवकर. गोलंदाज आहे तो हरेश निरगुडा, मॅन फ्रॉम वांगणी, काराव काराव, क्षमासावी मॅन फ्रॉम काराव, कारण दोन हरेश निरगुडा आहेत. यावेळेस खराब चेंडू, सन्मान दिला चेंडूला, पंचांचा नो चेंडूचा इशारा. 1+6 सात धावा धावफलकावरती येत आहेत. धन्यवाद डीजे मास्टर. हरेश निरगुडे यांनी एक खराब चेंडू टाकला आणि त्या खराब चेंडूला सीमारेषेपलीकडे भिरकावला. स्ट्रायकर एंडला असणारा फलंदाज प्रशांत या फलंदाजाने खरं तर धावसंख्या होती आहे 26 धावा धावफलकावर आल्यात. अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 17 चेंडू 15 धावा जमवणार का? चेंडू आलाय, जुना चेंडू या ठिकाणी येतोय आणि जो मैदानामध्ये चेंडू पाचारण करण्यात आला होता तो मात्र पंचांच्या खिशात जातोय. संपत बंधू सुरेख, चेंडू मात्र पंच आमच्याकडे वळत आहेत. गती आणि वेगावरचं नियंत्रण भरकटलंय, लाईन आणि लेंथ भरकटलाय हा गोलंदाज हरेश निरगुडा. खऱ्या अर्थानं नेहमीच चांगली गोलंदाजी करत असतो कारण हा हरेश निरगुडाचा संघ कर्जत तालुक्यामध्ये जास्त खेळतो. जो वैयक्तिक त्याच्या गावचा संघ आहे तो कर्जत परिसरामध्ये जास्त क्रिकेट खेळत असतो. पुन्हा एक सुरेख चेंडू जबरदस्त प्रहार करतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली तैनात आहे आणि एक अतिशय सुंदर झेली टिपला जात आहे फलंदाज बाद. धन्यवाद डीजे मास्टर. नौका फलंदाज मैदानामध्ये जातोय पंकज. निश्चितच बरेचसे पंकज पाहायला मिळतात रवी पाटील टायगर्स संघाकडे. विजयासाठी अवघ्या 17 धावांची आवश्यकता आहे पण त्या 15 धावांची आवश्यकता आहे. सत्तावीस धावा धावफलकावर आल्यात, 14 धावांची आवश्यकता आहे. निश्चितच संघ मालकांची इच्छा आम्ही पूर्ण करणार आहेत. बॉल टू बॉल स्कोर सांगणार पण ज्यावेळेस बॉल टू बॉल स्कोर सांगितला जातो त्यावेळेस कॉमेंट्री हा एक प्रकार जो असतो त्याला थोडीशी मजा येत नाही. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळत आहेत. स्वायर चेंडूचा इशारा येतोय, अव्वांतर धाव मिळतीये आणि या अव्वांतर धावेच्या मदतीनं धावसंख्या एकने पुढे सरसावतीये. धावसंख्या होती ती 28 धावा धावफलकावरती येतात, 13 धावांची आवश्यकता. या षट अतिशय खराब षटक टाकलाय हरेश निरगुडा या गोलंदाजाने. फुल टॉस चेंडू, जबरदस्त प्रहार करण्याचा प्रयत्न, तितका सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. मात्र फेकी सुंदर झाली, कलेक्शन चुकीचं झाला. दोन धाव सहज पूर्ण केल्या तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात, तीनही धाव सहजरित्या पूर्ण होतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये. तीन धावेच्या बरोबरीनं धावसंख्या झाली आहे 31 धावा धावफलकावरती येत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना येणारे 15 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. महेंद्र फलंदाज चांगली फलंदाजी करतोय. यावेळेस स्ट्रायकर एंडला असणार आहे नौका फलंदाज.
डावखुरा फलंदाज पंकज। डावखुरा पंकज काय कमाल करतोय, कारण जर का विचार केला पंकज अंबिका नाईक अंबिका चषकामध्ये जो खेळतोय पंकज नाईक जबरदस्त प्लेयर आहे, पण यावेळेस चेंडू हवेच्या विरुद्ध दिशेने भिरकावलाय, अतिशय सुंदर झेल टिपला जात आहे, फलंदाज पंकज। धन्यवाद डीजे मास्टर। नौका फलंदाज मैदानामध्ये जातोय चेतन, पंकज माघारी येतोय नौका चेतन मैदानामध्ये जातोय, हा चेतन काय करणार आहे, पंकजने जबरदस्त हिट दिला होता हवेच्या विरुद्ध दिशेने, पण डिफाईन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता आणि सुंदर झेल टिपला या क्षेत्ररक्षकाने, माघारी झाडला नौका फलंदाज मात्र मैदानात। 14 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता येणार आहे, 14 चेंडू 10 धावांची आवश्यकता असणार आहे। चौदा चेंडू आणि 10 धावा गोलंदाज तयार, यावेळेस मात्र हलक्या हाताने कट केलाय, धोका होऊ शकतो, डायरेक्ट हिट झालाय, पंचांकडे अपील केली आहे, पंचांनी फेटाळून लावली आणि एक धाव मात्र सुरक्षित पूर्ण करतोय, एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्या होती 32 धावा, विजयासाठी 9 धावांची आवश्यकता, 13 चेंडू 9 धावा, 13 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे, कोणतेही मोठे फटके मारण्याची गरज नाही आहे, ओळखल्या या दोन्ही फलंदाजांनी, पण कशी फलंदाजी करणार आहेत आपण नेहमीच पाहतोय, 13 चेंडू आणि 9 धावा एक सोपं आव्हान आहे आणि सोपं आव्हान कसं पूर्ण करतोय हा संघ जो रवी पाटील टायगर्स या नावाने ओळखला जातो, यावेळेस पुन्हा एकदा फ्लिक कट केले चेंडूला गली क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता, शॉर्ट फाईनल एक शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्ररक्षक, एकेरी धाव मिळते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या होती आहे 33 धावा, येणारे 12 चेंडू 8 धावांची आवश्यकता, पण त्या 8 धावा देतोय का, कारण 12 चेंडू 8 धावा तितकंसं सोपं आव्हान नाही आहे, आपण नेहमीच बघतो ज्यावेळेस हाय स्कोअर असतो त्यावेळेस चेसिंग करणं सोपं असतं, पण ज्यावेळेस लो स्कोरिंग असतं दडपणाखाली खेळतात, 6 चेंडू 36 धावा सहज पूर्ण होतात, पण 6 चेंडूंमध्ये 6 धावा जर का जमवायच्या असतील तर अतिशय दडपण असतं ते फलंदाजी करणाऱ्यावर, आणि कदाचित ते 6 चेंडू 6 धावा सुद्धा होत नाही, असंच झालं होतं 2007 साली सुप्रीमो चषक रंगलं होतं अचानक मोहपाडाच्या मैदानावर, 36 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता होती वरदविनायक खोपोली संघाला, पण त्या धावा सुद्धा स्वर कलंबोली संघाने दिल्या नव्हत्या आणि विजयी झाला होता स्वर कलंबोली संघ, पण यावेळेस कस कोण कोणावर हावी होतोय, कारण 2007 साली जर का विचार केला तर हेडलीचे लाईटवेट बॉल वापरले जायचे, हेडली लाईट हा टेनिस चेंडू वापरला जायचा, पण आता मात्र या 2-3 वर्षांमध्ये नेव्हिया हा हेवी चेंडू वापरला जातो, नेव्हिया किंवा कॅप्टन हेवी चेंडू, आणि हेवी चेंडूवर बॉल कनेक्ट करणं खूप महत्त्वाचं असतं, चेंडू कनेक्ट करणं खूप महत्त्वाचं असतं, ज्यावेळेस चेंडू कनेक्ट होतो तर निश्चितच चेंडू सीमारेषेपलीकडे 4 किंवा 6 धावांसाठी जातो, 12 चेंडू 8 धावांची आवश्यकता, गोलंदाज तयार आहे योगेश, गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज योगेश, स्ट्रायकर एंडला फलंदाज असणार आहे चेतन, स्ट्रायकर एंडला चेतन जबरदस्त प्रहार करण्याचा प्रयत्न स्वतः, निश्चितच मास्टर कार्ड या ठिकाणी वापरला जात आहे, रवी पाटील टायगर्स संघाचा मास्टर कार्ड त्या ठिकाणी वापरला जात आहे, कुणाल शेलार संघ मालक आहेत,
आणि त्यांनी मास्टर कार्ड वापरलं काहीतरी कानमंत्र देणार, निश्चितच कानमंत्र देणार आहेत. तर एक शेवटचा सामना या ठिकाणी रंगणार आहे, तक्ष इलेवन वर्सेस दि ग्रेट तक्ष इलेवन वर्सेस सेलार 567. एक धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी चुकीची होती आहे, दोन धावा सहज पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या दोन धावेच्या मदतीनं धावसंख्या होती आहे 35 धावा धावफलकावर आल्यात. पवेलियन मधून आवाज देऊ नका, पवेलियन मधून आरडाओरडा करायचा नाही, आवाज द्यायचा नाही या फलंदाजाला. मास्टर कार्ड दिलाय, त्या मास्टर कार्डचा उपयोग संघ मालक करतील आणि उपयोग केलाही रवी पाटील टायगर्स संघाचे संघ मालक कुणाल शेलार यांनी. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने प्लेस केला, धोका होऊ शकतो. स्वतः गोलंदाज चेंडू खाली, अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवतोय गोलंदाज योगेश. येणारे 9 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता, 9 चेंडू 6 धावा. गोलंदाज योगेश अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. सुरेख चेंडू तितका सुंदर सन्मान दिलाय चेंडूला, एक धाव सहजरित्या पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडस मिसफील्ड होत आहे आणि चित्त्याच्या चपळाईने दोन धावा सहज पूर्ण होत आहेत. संधी कोणतीही सोडत नाहीयेत, कारण त्या संधीचं सोनं झालं तरी चालेल आणि चांदी झाली तरी चालेल, पण संधी सोडणार नाही असं दाखवून दिलंय स्वप्नील आणि महेंद्र या दोन फलंदाजाने. एकूण धावसंख्या होती आहे 37, 8 चेंडू 4 धावांची आवश्यकता, एक चौकार, 7 चेंडूंचा वेळ, म्हणजे 4 मिनिटं वाचणार आहेत आयोजकांचे. आणि तो खरोखरच 7 मिनिटं वाचले आहेत, एक धाव सुद्धा एक्स्ट्रा मिळाली. तक्ष इलेवन ने आपल्या ग्राउंड मध्ये शतरक्षण साठी जायचे आणि विजय संघ रवी पाटील टायगर्स विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झालाय महेंद्र, रवी पाटील टायगर संघाचा महेंद्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी स्टेजवरून येऊन आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे.